अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या 69 बेनामी कंपन्या असून या कंपन्या यांच्या मार्फत भ्रष्टाचाराचा पैसा फिरवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. न्यूज रूम या जय महाराष्ट्रच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे म्हणून अनेक कागदपत्रं ईडी आणि मुख्यमंत्र्यांकडे दिली आहेत. ही कागदपत्रं देऊनही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय अजित पवारांशी संबंधित राज नावाची कंपनी असून या कंपनीला सिंचनाची 1000 कोटींची कंत्राटे मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पंकजा मुंडेंच्या खात्यामध्ये आता चिक्कीनंतर THR पोषण आहारात घोटाळा झालाय आणि या घोटाळ्यामध्ये कंत्राटदारावर सरकारनं विशेष मेहरबानी केल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केलेला आहे. अंजली दमानिया नेमकं काय म्हणालेल्या आहेत पाहूया. अजित पवारांची एक राज नावाची एक कंपनी आहे. तर राजमध्ये कोण आहेत तर राम निंबाळकर ए फॉर अजित पवार आणि जे फॉर जगदीश कदम. तर या कंपनीला सिंचनाची कॉन्ट्रॅक्ट्स मिळाली आहेत 1000 कोटीची. त्यांना रोड कॉन्ट्रॅक्ट्स मिळाली आहेत. त्यांना हवी तेवढी म्हणजे हायड्रो पॉवर कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्यांना सगळी दिली गेली आहेत आणि ती पण कायदा सोडून. अजित पवारांच्या आणि सुनेत्रा पवारांच्या किती कंपनी 69 कंपनीजचे डिटेल्स, त्यांच्या घेतलेल्या जमिनी, एक एक जमिनी 5-5 बँकांकडे गहाण ठेवल्या आहेत. 105 कोटी एका जमिनीवर त्यांनी लोन बँकेकडनं उचललं आहे. बँकेचे अध्यक्ष तू सुद्धा ते स्वतः. असे सगळे झोल मी जेव्हा जाऊन दिले तेव्हा अपेक्षा होती की याच्यावर काही कारवाई होईल, पण अजूनही झालेली दिसत नाही. त्याचा गेला मी 5 महिने डिटेल्ड अभ्यास केला, म्हणजे हे लोक कोण, त्यांच्या कंपन्या काय, त्यांचे व्यवहार काय, इतर काम काय, कामधंदे करतात, सगळं सगळं जेव्हा शोधून काढलं तेव्हा याच्यातनं सरळ सरळ असं दिसतं आहे की हा जो आत्ताचं जे टेंडर फ्लोट होत आहे, जे आता 6 जूनला मला वाटतं त्याची औरंगाबाद हायकोर्टात डेट आहे, तर दॅट इज अनदर बिग बिग फ्रॉड. तर चिकी घोटाळ्यानंतरचा हा खूप मोठा घोटाळा आहे.